बारामतीत नाझरे धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणं भरून वाहू लागल्यामुळे कऱ्हा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलंय. त्याचा परिणाम म्हणून बारामती तालुक्यात नदीला मोठा पूर आलाय. कऱ्हाटी परिसर पुन्हा एकदा जलमय झाला असून कऱ्हा नदीचा रुद्र अवतार पाहायला मिळतोय. कऱ्हेचे पात्र 3 पटीने विस्तारले. कऱ्हाटी परिसरातील पिकं पाण्याखाली गेली आहेत. रस्त्यावर एक मोठा पूल बांधण्यात आला होता पण तो पूलही आता पाण्याखाली गेलाय. काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाल्याचं पाहायला मिळते. नाझरे धरणाच्या परिसरामध्ये सतत होत असणाऱ्या पावसामुळे बारामती शहरातील पंचशील नगर, खंडोबा नगर या परिसरामध्ये पावसाचं नदीचं पाणी शिरलेलं आहे. सकाळी 6 वाजल्यापासून माननीय अजितदादांच्या सूचना आहेत प्रशासनाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना की या परिसरामध्ये ज्यांचे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशी 150 ते 250 कुटुंब नगरपालिका प्रशासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहेत आणि त्यांना राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. अजूनही आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण भागामध्ये प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तरी माझं सर्व नागरिकांना, नदी काठच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण देखील काळजी घ्यावी. कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाचे मुख्याधिकारी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील आपण त्वरित संपर्क साधावा. आपणाला लगेच मदत पोच करण्याचं काम आम्ही निश्चित करू. नाझरे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणातून 5:00 पासून मोठ्या प्रमाणात विसर्ग केलेला आहे. 35,000 विसर्ग होता तो वाढवून आता जास्त केलेला आहे. त्याचबरोबर कऱ्हा नदीच्या परिसरातील पाणलोट भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कालपासून पाऊस होत आहे. एकंदरीत बारामती शहरातील कऱ्हा नदीच्या भागामध्ये नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग हा मोठा झालेला आहे आणि त्याच्यामुळं बारामती शहरातील पंचशील नगर या भागातील 30 ते 35 घरातील कुटुंब आपल्याला हलवावे लागलेले आहेत आणि पंचशील नगरमधील समाज मंदिरामध्ये त्यांची राहण्याची आणि इतर सर्व निवाऱ्याची आणि जेवणाची सोय प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खंडोबानगर परिसरातील भोई गल्ली आणि दत्तमंदिर नगर परिसर ह्या भागातील सुद्धा 50 ते 60 घरं आणि दत्तमंदिर भागातील 50 घरं असे टोटल 100 घरांना आपण न्यू अक्षता मंगल कार्यालय मुरगाव रोड या ठिकाणी शिफ्ट करत आहोत आणि त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करत आहोत. याच्या उपरही इरिगेशन विभागामार्फत पाण्याचा विसर्ग आणखी संध्याकाळपर्यंत वाढू शकतो असं समजल्यामुळे इतर भागातीलही खंडोबानगरमधील लोकांना आपण सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर शहरातील नदीपात्रावरील जे काही वेगवेगळे पूल आहेत त्या पुलावरून सुद्धा नागरिकांना सुरक्षितेसाठी अनाउन्समेंट आपण नगर परिषदेच्या वतीने करत आहोत. नागरिकांनी पूरसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगानं सतर्क राहून सुरक्षित राहण्याच्या अनुषंगानं सर्वांनी प्रयत्न करावेत यासाठी मी सर्वांना विनंती करत आहे.